नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी। पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पारंपरिक रेसिपी म्हणजे शेवयाची खीर बनवणार आहोत। करायला अगदी सोपी आहे, त्यासाठी लागणारं साहित्य तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी रेसिपी मात्र नक्की 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 बघा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या कशी बनवलेली आहे। अगदी सोप्या साध्या पद्धतीनं बनवलेली रेसिपी आहे, रेसिपी नक्की बघायची आहे। कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। चला तर मग याला लागणारं साहित्य बघूयात आणि ही कशी बनवायची ते बघूयात। यासाठी आपल्याला लागणार आहे 1 लिटर दूध घेतलंय, मस्त दूध आहे, 1 वाटी शेवया घेतलेल्या आहेत। आता शेवया तुम्ही मशीनच्या पण घेऊ शकता किंवा मग हात शेवया घरी केलेल्या त्या पण घेऊ शकता। आणि ह्या रोस्टेड शेवया आहेत, 1 वाटी घेतलेल्या आहेत। 1 लिटरसाठी आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। ड्रायफ्रुट्स आहेत, हे असे गोल काप करून घेतले। वेलची पूड आहे आणि हे ड्रायफ्रुट्स सगळे काजू बदाम चारुळी वगैरे आपण चांगले बारीक कट करून घेतलेले आहेत आणि साजूक तूप घेतलेलं आहे। चला ही खीर कशी बनवायची ते बघूया। कढई गरम करायला ठेवलेली आहे, याच्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत थोडस। याच्यामध्ये आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट टाकणार आहोत, त्यामध्ये आपण घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता आणि चारुळी घेतलेली आहेत। मनुका घेतात पण मनुका अजिबात टाकायचं नाही, कारण दूध नासायची शक्यता असते मनुकामुळे। तुम्हाला जर टाकायचे असतील तर तुम्ही खीर पूर्ण झाल्यानंतर टाकलं तर चालेल, पण खीर बनवताना टाकू नका। ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये। आता याच्यामध्ये आपण ही रोस्टेड शेवया ह्या भाजलेल्या असतात पण तुपामध्ये अजून थोड्याशा परतून घ्यायच्या खमंग। शेवई मस्तपैकी भाजलेली आहे, हे बघा रंग बदललाय। आणि मी जे दूध घेतलं होतं ते थोडंसं आधीच गरम करायला ठेवलेलं होतं। दूध चांगलं मलईचं हवं, त्याच्यामध्ये भरपूर साय थोडीशी आटून घ्या दूध, म्हणजे मग साय भरपूर येते मलई। मलईचं दूध असलं म्हणजे खिरीला चांगली चव येते। आता आपण हे दूध याच्यामध्ये टाकणार आहोत। आता या शेवया शिजायला काही वेळ लागत नाही, कारण या बारीक असतात त्याच्यामुळे लागली शिजल्या जाते। चांगली उकळी घेऊया। दूध जितकं मलईदार असेल तितकी छान होते खीर। सध्या घरामध्ये सगळेजण आहेत, अशा सोप्या सोप्या रेसिपी तुम्ही बनवू शकता। शिजून घेऊया, थोडस मंद आचेवरती शिजून घेऊ। खीर चांगली शिजून घ्यायची आणि दूध पण थोडंसं आटवून घ्यायचं आहे। दुधाचा कोणताही पदार्थ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळं पदार्थ तयार व्हायच्या 10 मिनिटं आधी फक्त साखर घालायची, कारण पदार्थ आटल्यानंतर कमी होतो आणि साखर जर आपण त्याच हिशोबाने टाकली तर गोड व्हायची शक्यता असते। त्याच्यामुळे आधी तयार करून घ्यायची पूर्ण आणि 10 मिनिटं आधी आपल्याला साखर टाकायची आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची साखर, परत एकत्र करून घ्यायचं आहे। चांगली 10 मिनिट शिजून घेऊयात अजून साखर विरघळेपर्यंत। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत वेलची पूड, परत एकत्र करून घेऊया। मस्त पैकी शिजलेली आहे खीर। आता गॅस बंद करायचा आहे, कलर पण बदललाय, वास पण इतका सुंदर येतोय। गॅस बंद करून घेऊया, खीर तयार आहे। गरमागरम शेवयाची खीर तयार आहे। कोणत्या वेळेला कधी तुम्ही सहज बनवू शकता, करायला तर सोपी आहे, चवदार आहे। सध्या सगळेजण घरामध्ये आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघायची आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे। लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरायचंच नाहीये। धन्यवाद।